नमस्कार, स्काय महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। जामगाव हा गावातील आवटे कुटुंबांनी बंद केली जुनी प्रथा। कोणती प्रथा बंद केली त्याचा हा घेतलेला आढावा। आपल्या हिंदू धर्मसंस्कारात मृत्यूनंतर 10 दिवस सुतक पाळण्याची परंपरागत प्रथा आहे। या सुतकाच्या काळात कुठल्याही प्रकारचे धार्मिक वैवाहिक कार्यक्रम करता येत नाहीत। शुभमंगल कार्य रखडली जातात। जामगाव हा गावात आवटे आडनाव असणाऱ्या कुटुंबाची संख्या जास्त असल्याने सर्व आवटे कुटुंबांनी आवटे परिवारातील कोणी मयत झाले तर 3 दिवस सुतक पाळून 3र्या दिवसापासून आपापली धार्मिक वैवाहिक तसेच शुभमंगल कार्य करता येतील असे सर्वानुमते गावातील आवटे कुटुंबातील सदस्यांनी गाव पातळीवर बैठक घेऊन 10 दिवस सुतक पाळणे ही पारंपरिक प्रथा बंद केली। तर या बंद केलेल्या प्रथेची बार्शी तालुक्यातून जोरदार चर्चा चालू आहे। स्काय महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी गणेश आवटे, बातमी तुमची सात आमची, धन्यवाद। पाळायला पाहिजे आणि खरंच ही कौतुकाची गोष्ट आहे की जसं वातावरण बदलल तसं माणसानं बदललं पाहिजे असं आपल्याला छत्रपतीच्या इतिहासापासून सांगितलं जातं। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे घरी जिजाऊ शहाजीराजांचं निधन झालं त्यावेळी सतीची चाल होती, आपल्या हिंदू धर्मामध्ये सतीची चाल होती, परंतु त्या ठिकाणी शिवरायांनी त्या चालीला विरोध केला की सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्राला जिजाऊंची गरज आहे म्हणून त्या ठिकाणी सतीची चाल त्या ठिकाणी शिवरायांनी बंद केलेली आहे, लक्षात ठेवा। म्हणून ज्या ज्या चाली समाजाला अनुरूप नसतील त्या त्या चाली बंद करण्याचं काम सुद्धा नवीन पिढीने नवीन वाचनामधून विचार करून घेतला पाहिजे असं माझं मत आहे। तर सगळ्यांनी हे जे निर्णय घेतलेला आहे याचं मी या ठिकाणी सर्वांचं आभार मानतो की सर्वांनी मिळून या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे। तसंच आमचे आदरणीय वडील आप्पा यांचं निधन झालं होतं त्यावेळेस आम्ही घरी बसून जे आपण अस्थिविसर्जनाला एखाद्या नदी प्रवाहामध्ये आपली अस्थिविसर्जन करण्याची प्रथा आहे, परंतु आम्ही त्या ठिकाणी घरी बसून असा निर्णय घेतला की अस्थि ही शेतामध्ये एखादा खड्डा करून त्या ठिकाणी एखादं झाड लावून त्या ठिकाणी त्या विसर्जनातून त्या अस्थिमधून जे झाड उगवणार आहे त्यांची एक आठवण आपल्याला आयुष्यभर आहे। आणि दुसरा दृष्टिकोन असा की या सध्याच्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुद्धा तो अतिशय उपयोगी आहे, कारण नदीमध्ये जर आपण अशा पद्धतीचं अस्थिविसर्जन करायला गेलो तर त्या ठिकाणी बंदी आहे आपल्याला, आपण अस्थिविसर्जन सहजासहजी करू शकत नाही। तसंच वृक्षतोड वृक्ष लागवडीचं जे शासन किंवा सध्याचं सगळीकडे गरज आहे त्यामधून सर्वांच्या घरी जर असं झाड लावलं तर आपोआपच वृक्ष संवर्धन होणार आहे, पर्यावरण संरक्षण होणार आहे, म्हणून ते सुद्धा सगळ्यांना जर आवडत असेल असं माझं मत आहे, आमच्या कुटुंबाचं मत आहे, पण तुम्हाला सगळ्यांना जर ते चांगलं वाटत असेल तर ते सुद्धा सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि आवटे परिवारांची ही जी एकी बघून मला अतिशय मन भारावून आलेलं आहे, कारण अशा पद्धतीचं मी आतापर्यंत कधी मीटिंग बघितलेलं नाही, पहिल्यांदाच असं बघतो की सगळ्या घरातील लोक आलेले आहेत आणि एका जिल्ह्यानं एका जीवानं या ठिकाणी बसून सगळे विचार विनिमय करतात, चर्चा करतात, सगळ्याच गोष्टीमध्ये जर अशी चर्चा झाली तर नक्कीच आपला आवटे परिवार हा प्रगतीच्या दिशेने जाईल असं मला वाटतं। एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो। आपण या ठिकाणी आवटी बाबी जास्त आहे, कोणाचं मयत झालं की कोणाचं सण आहे म्हणा आणि अनेक अडचणी येतो बर का, आणि एखादी जर घटना जी अखेर घडली सण आले तर मग त्या माणसाबद्दल आपण निश्चित करतो नेहमी म्हणा त्या म्हणा तरी त्यामुळे हे न करता बेट पाडणे काय लोकांच्या मनात होत बर का, तिने मग यावेळी विचार केला बेटाचा, पुन्हा अजून विचार केला बेट पाडणे चांगलं नाही,
कारण ऐकून दुरावा आपलं प्रेम जे आहे ते राहणार नाही. समजा काम सेवा घेत घेतले काम कशाला तर बाकी भेट पडून लोक बाकीचे काय म्हणणार तसं न होता तीन दिवस सुद्धा जर सर्वांनी पाडलं तर चांगलं वाटतंय. तीन दिवस आणि त्याला वैयक्तिक समजा 10 दिवस पाडत नाही प्रश्न आहे. आता ह्याबद्दल तुमचं कोणाचं मत असतं सांगा उभं राहा कोणा जे म्हणतो हे पण सगळ्यांना मान्य आहे का नाही किंवा काय आपल्याला विरोध वाटत असेल तसं सांगा. सगळ्याला